press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम जो पिछले क्लास में टिकट एल्बम इस पार्ट के जो आधे भागों को सीखे थे, अब इसके आगे के भागों को सीखते हैं। यहाँ जो नागराजन के मामा जी ने सिंगापुर से भेजे हुए जो टिकट एल्बम में क्या थे, क्या लिखे हुए थे, जो मोती जैसे अक्षर में क्या लिखे थे, देखिए एम ए नागराजन। देखिए यहाँ नागराजन के जो इनिशियल क्या है, एम ए नागराजन। यहाँ कौन बोल रहे हैं, कौन लिख के भेजे है ऐसे, जो नागराजन के मामा जो सिंगापुर में रहते हैं ना, वो इस एल्बम को चुराने वाला बेशरम है। देखिए क्या लिखे है, इस एल्बम को जो चुराने वाला बेशरम है, क्या लिखे हैं, एल्बम को जो चोरी करते हैं, यानी जो हु विल स्टोल अंदरे यार इदन कदीतारो अवरु बेशरम अंदरे उनको शर्मिंदा नहीं है, अवरिगे नाचिके इल्ला अंत हेळिबिट्टु डायरेक्ट आगि बर्तिदारे नोड्री अवरु। पेज तगीतिद्द हागे इदन ई डायलॉग्गळन्नु ओदबेकु अवरु, अंदरे यारु कदीबार्दु ई आल्बम्न अंत हेळिबिट्टु बर्त कळिसिदारे। आगे क्या लिखे है, ऊपर लिखे नामको कभी देखा है, ऊपर लिखे नाम को, यानी ऊपर के नाम क्या लिखे हैं, यहाँ एम ए नागराजन। ऐसे जो इस नाम को आप देखे हैं क्या, नहीं नोड़ीरा ये हेसरना, यहाँ एल्बम मेरा है, ये जो एल्बम किसका है, यहाँ मेरा है, यानी यहाँ जो नागराजन के जो मामा जी क्या लिखे भेजे है कि नागराजन के प्लेस पर बैठ के यहाँ नागराजन के जो बदले ऐसे वो लिखे हैं। अंदर इली इधर नागराजन के अन्वय आगो रीति इधर बरीता इधर तो नागराजने अन्नो रीति इली एन मारी दरे इली बर्ती दरे अंदर इली मेल हैसर नोडी दरे ला और यारों ता निव नोडी दिरा हैसर ना हैसरीन व्यक्ति यारों ता निमी गोता और दे इधर आल्बम बो नंद इधर आल्बम बो नंदो अंदर इली नागराजन आल्बम इधर। जब तक घास हरी है और कमल लाल, सूरज जब तक पूर्व से उगे और पश्चिम में छिपे, उस अनंत काल तक के लिए यह एल्बम मेरा है रहेगा। देखिए क्या है यहाँ, जो जब तक घास हरी है, घास का मतलब क्या है यहाँ, ग्रास, घास का मतलब क्या है, ग्रास। ग्रास कौन से रंग में रहती है, जो हरी रंग, हरा रंग, यानी ग्रीन कलर में रहती है ना घास, यानी जो जब तक जो घास अंदरे ग्रीन कलर अल्ले इरुत्ते, हुल्लु याव कलर इरुत्ते, हसर कलर अल्ले इरुत्ते ताने, जब तक जो घास हरी रंग में ही रहती है, यानी यावागलू कोने तनकानू हसर रंग, हसर कलर अल्ले इरुत्ते, अदु नीली कलर अल्ले एनादरू बरुत्ता, ब्लू कलर अल्ले एनादरू ग्रास बरुत्ता, ಬರೋದಿಲ್ಲ, ಹೌದು ತಾನೆ, ಹೌದು। ಕಮಲ್ ಲಾಲ್ ಅವ್ರ ಕಮ ಜೋ ಕಮಲ್ ಕಾ ಫುಲ್ ಕಿಸ್ ರಂಗ್ ಮೇ ರಹತಿ ಹೇ, ಲಾಲ್ ರಂಗ್ ಮೇ, ಅವ್ರ ಜೋ ವೈಟ್ ಕಮಲ್ ಭಿ ಹಮ್ ದೇಖ ಸಕತೆ ಹೇ, ಯಹಾ ಜೋ ಲಾಲ್ ದಿಯೆ ಹೇ ಕಮಲ್, ಜೋ ಕಮಲ್ ಕಾ ಫುಲ್ ಲೋಟಸ್ ಕಿಸ್ ರಂಗ್ ಮೇ ರಹತಿ ಹೇ, ಲಾಲ್ ರಂಗ್ ಮೇ, ರೆಡ್ ಕಲರ್ ಮೇ ರಹತಿ ಹೇ, ಅವ್ರ ಜಬ್ ತಕ್ ಸೂರಜ್ ಪೂರ್ವ ಸೇ ಹೋಗೆ, ಜೋ ಸೂರಜ್ ಕಿಸ್ ದಿಶಾನ್ ಮೇ, ಜೋ ಸೂರ್ಯೋದಯ ಹೋತಿ ಹೇ, किस दिशा में सूर्य उगता है, उदय होता है, जो पूर्व में है ना, अंदरे यल्ली तनका सूर्य पूर्व दली हुट्टता नो, और पश्चिम में छिपे, जो पूर्व पूर्व में पूर्व दिशा में क्या होता है, सूर्योदय होता है ना, और पश्चिम दिशा में यहाँ सूर्यास्त होती है ना, इसी को यहाँ बोल रहे हैं, जो उस अनंत काल तक, अनंत यानी जिसका एंड ही ना हो, एल्ली तनका अनंत काल अंदरे एंड इल्दे इरुवंतह ओंदु टाइम, उस अनंत काल तक, जो अनंत काल तक के लिए यह एल्बम मेरा है रहेगा, ये जो एल्बम है उस अनंत काल तक, वहाँ तक ये जो एल्बम मेरा है, नन्न एल्बम इदु और रहेगा, नंदे आगिरुत्ते ಅಂತ ಹೇಳಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಏನಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ,
ಎಲ್ಲಿ ತನಕ ಹುಲ್ಲು ಹಸಿರಾಗೇ ಇರುತ್ತೋ, ಎಲ್ಲಿ ತನಕ ಲೋಟಸ್ ಅಂದರೆ ಕಮಲದ ಹೂವು ಕೆಂಪು ಕಲರಲ್ಲೇ ಇರುತ್ತೋ, ಎಲ್ಲಿ ತನಕ ಸೂರ್ಯ ಪೂರ್ವದಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿ ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲೇ ಮುಳುಗ್ತಾನೋ, ಆ ಅನಂತ ಕಾಲದ ತನಕನೂ ಈ ಆಲ್ಬಾಂಬು ನಂದೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಂದೇ ಇದು ಆಲ್ಬಾಂಬು, ಹಾಗೆ ನಂದೇ ಆಗಿರುತ್ತೆ ಕೂಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಹಾಗೆ ಫಸ್ಟಿಗೆ ಏನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಈ ಆಲ್ಬಂಬನ್ನು ಯಾರು ಕದೀತಾರೋ ಅವರು ಏನಾಗಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಬೇಶರಂ, ಅವರಿಗೆ ನಾಚಿಗೆ ಅನ್ನೋದೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಶರ್ಮಿಂದ ನಹಿ ಹೇ ಉನ್ನೆ ಶರ್ಮ್ ನಹಿ ಹೇ, ಅವರಿಗೆ ನಾಚಿಗೆ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ ಕಳ್ತನ ಮಾಡೋರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬರೆದು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಓ ಬಿ ಜೋ ಕೈಸೆ ಅಕ್ಷರೋ ಮೇ ಲಿಖೆ ಬೇಜೆ ಹೇ ಮೋತಿ ಜೇಸೆ ಅಕ್ಷರೋ ಮೇ ಲಿಖೆ ಬೇಜೆ ಹೇ, ಈ ಥರ ಬರೆದು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ ಈ ಆಲ್ಬಮ್ಗೆ. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಡೈಲಾಗ್ಸನ್ನು ಬರೆದು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾರು, ನಾಗರಾಜನವರ ಮಾಮ. ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ನಾಗರಾಜನವರ ಮಾವ, ಸಿಂಗಾಪುರಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಇದನ್ನು ಬರೆದು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಲಡ್ಕೋನೆ ಇಸೆ ಅಪ್ನೆ ಆಲ್ಬಮ್ ಮೇ ಉತ್ತಾರ ಲಿಯಾ, ಲಡ್ಕಿಯೋನೆ ಝಟ್ ಕಾಪಿಯೋ ಅವ್ರ ಕಿತಾಬೋ ಮೇ ಟೀಪ್ ಲಿಯಾ. ದೇಖೆ ಲಡ್ಕೋನೆ ಇಸೆ ಅಪ್ನೆ ಆಲ್ಬಮ್ ಮೇ ಉತ್ತಾರ ಲಿಯಾ, ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಉತ್ತರ್ನಾ ಕಾ ಮತಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಇಸಿಕೋ ಯಾ ಕಾಪಿ ಕರ್ನೆ ಲಗೆ ಕೌನ್ ಏಜೋ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಓ ಲಡ್ಕೆ ಅವ್ರ ಲಡ್ಕಿಯೋನೆ ಝಟ್ ಕಾಪಿಯೋ ಅವ್ರ ಕಿತಾಬೋ ಮೇ ಟೀಪ್ ಲಿಯಾ, ಯಾನಿ ನಕಲ್ ಕರ್ ದಿಯೇ. ಲಡ್ಕೆ ಅವ್ರ ಲಡ್ಕಿಯಾ ಯಾ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಈ ಜೊ ನಾಗರಾಜನ್ ಕೆ ಆಲ್ಬಮ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಲಿಖೆ ಹೇ, ಇನ್ ಸಭೀಕೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಅಪ್ನೆ ಬುಕ್ ಪರ್ ಅವ್ರ ಆಲ್ಬಮ್ಕ ಅವ್ರು ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಕಾಪಿ ಕರ್ ಲೇತೆ ಹೇ ಅವ್ರ ಜಟ್ ಸೆ, ಯಾನಿ ಪಟ್ ಪಟ್ ಸೆ. ಜಟ್ ಸೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹಂಗೆ ಬೇಗ ಚಟ್ಪಟ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಟೀಪ್ ಕರ್ನಾಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಾ ನಕಲ್ ಕರ್ನ, ಟೀಪ್ ಕರ್ನಾಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ನಕಲ್ ಕರ್ನ, ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಕಾಪಿ ಕರ್ತೆ ಹೇ. ಕಾಪಿ ಕರ್ತೆ ಹೇ ಕೌನ್ ಲಡ್ಕೆ ಔರ್ ಲಡ್ಕಿಯಾ, ತುಮ್ ಲೋಗ್ ಯಹ ನಕಲ್ ಕ್ಯೂ ಕರ್ತೆ ಹೋ, ನಕಲ್ ಚಿ ಕಹಿಕೆ ರಾಜಪ್ಪನೆ ಲಡ್ಕೋಂಕೋ ಚುಡ್ಕಿ ಗುಡ್ಕಿ ದಿ ಸಬ್ ಚುಪ್ ರಹೆ ಪರ್ ಕೃಷ್ಣನ್ ಸೆ ನಹಿ ರಹ ಗಯಾ. ದೇಖೆ ಯಹ ರಾಜಪ್ಪ ನಾಗರಾಜನ್ ಕೆ ಜೋ ಆಲ್ಬಮ್ ಕೆ ಲಿಖೆ ಹುಯೆ ಏ ಜೋ ಡೈಲಾಗ್ಸ್ ಕೋ ಯಹ ಓ ಕಾಪಿ ಕರ್ತೆ ಹೇ, ಕಾಪಿ ಕರ್ನೆ ಕೋ ಯಹ ರಾಜಪ್ಪ ದೇಖ ರಹಾ ಹೇ ಔರ್ ರಾಜಪ್ಪ ದೇಖ ಕೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ, ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ಕಿ ತುಮ್ ಕ್ಯೂ ಏಸೆ ಕಾಪಿ ಕರ್ತೆ ಹೋ, ದೂಸರೋ ಕೆ ಜೋ ಬುಕ್ಸ್ ಕೋ ದೂಸರೋ ಕೆ ಜೋ ಆಲ್ಬಮ್ ಕೋ ಏಸೆ ಜೋ ಕ್ಯೂ ಕಾಪಿ ಕರ್ತೆ ಹೋ ನಕಲ್ ಕರ್ತೆ ಹೋ. ನಕಲ್ ಕಿ ಕೈಕೆ, ನಕಲ್ ಚಿ ಕೈಕೆ ಅಂದರೆ ಕಾಪಿ ಮಾಡೋರೆ, ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಕಳ್ತನ ಮಾಡೋರಿಗೆ ಕಳ್ಳ ಕಳ್ಳ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋದು ಆ ರೀತಿ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ. ಇಲ್ಲಿ ನಕಲ್ಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಾಪಿಯರ್, ಕಾಪಿಯರ್ ಅಂದರೆ ಕಾಪಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಕಾಪಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳೋದಿದು ಬೈಯೋದು, ನಕಲ್ಚಿ ಕೈಕೆ ಅಂತ ಹೇಳೋದು. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ರಾಜಪ್ಪನೇ ಲಡ್ಕೊಂಕೋ ಗುಡುಕಿದಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬೈತಾನೆ, ಬೈಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಗುಡುಕ್ತಾ ಅಂತ, ಒಂದು ದಟ್ಟವಾದ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಗಟ್ಟಿ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಸಬ್ ಚುಪ್ ರಹ ಗಯೇ ಪರ್ ಕೃಷ್ಣನ್ ಸೆ ನಹಿ ರಹ ಗಯಾ. ದೇಖೆ ಓ ಜೋ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಓ ಸಭಿ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ ಚುಪ್ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ. ಈ ಜೋ ಡಾಟ್ತಾ ಹೇ ನಾ ಕೌನ್ ರಾಜಪ್ಪ ಡಾಟ್ತಾ ಹೇ, ಕ್ಯೂ ನಕಲ್ ಕರ್ ರಹೆ ಹೋ ತುಮ್ ಲೋಗ್ ಏಸೆ, ನಕಲ್ ಕರ್ನಾ ತೋ ಗಲತ್ ಬಾತ್ ಹೇ ಏಸೆ ಜೋ ಬಾತೆ ಕರ್ಕೆ ಯಹ ರಾಜಪ್ಪ ಡಾಟ್ತಾ ಹೇ. ಸಬ್ ಲೋಗ್ ಸಬ್ ಜೋ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಚುಪ್ ಚಾಪ್ ಹೋ ಜತೆ, ಕುಚ್ ನಹಿ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ವಾಪಸ್ ಮೇ ಉಲ್ಟಾ ಉತ್ತರ ಮೇ, ಲೇಕಿನ್ ಯಹ ಕೃಷ್ಣ ಚುಪ್ ನಹಿ ರಹತಾ ಹೇ ಓ ಉಲ್ಟಾ ಉತ್ತರ ದೇತಾ ಹೇ. ಕ್ಯಾ ಉತ್ತರ ದೇತಾ ಹೇ ಕೃಷ್ಣನ್, ಜಾ ಜಾ ಜಲ್ತಾ ಹೇ ಈರ್ಷಾಲು ಕೈಕಾ. ದೇಖೆ ಯಹ ಜೋ ನಕಲ್ಚಿ ಕೈಕಾ ರಾಜಪ್ಪನೇ ಲಡ್ಕೊಂಕೋ ಡಾಟಾ ಐಸಾ ಬೋಲ್ಕೆ ಹೇನಾ, ಲೇಕಿನ್ ಕೃಷ್ಣನೇ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತಾ ಹೇ ಜಾ ಜಾ ಈರ್ಷಾಲು ಕೈಕಾ. ಈರ್ಷಾಲು ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಜಲಸಿ, ಹೋಗೋ ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಕ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಕೃಷ್ಣನು ತಿರುಗಿಸಿ ರಾಜಪ್ಪನಿಗೆ ಬೈತಾನೆ, ನೀನು ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಕೊಳ್ತಾ ಇದೀಯಾ ಹೋಗೋ ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಕ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಂದೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಜಾಜಾ ಈರ್ಷಾಳು ಕೈಕಾ,
ऐसा यहाँ बोल रहा है। मैं काहे को जलूँ, जले तेरा खानदान, मेरा एल्बम उसके एल्बम से कई बड़ा है, राजा पाने शान भगारी। देखिए यहाँ जो मैं काहे जो जलूँ, इसका मतलब क्या है, मैं क्यों जलूँ, मैं काहे जलूँ का मतलब क्या है, मैं क्यों जलूँ, मुझे क्यों जलस होता है। और जो जले तेरा खानदान, अंदरे तेरा खानदान का मतलब क्या है, निन्न वंश अंत अर्थ इले, ನೀನೇನಾದರೂ ಹೋಗು, ನೀವಂತೂ ನಾವೇನಾದರೂ ಬೈಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ಕುಚ್ ಡಾಟೆತ್ತು, ನೀನು ಏನು ದಡ್ಡ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಮ್ಮ ದಡ್ಡಿ, ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ದಡ್ಡರು, ನಿಮ್ಮ ಇಡೀ ವಂಶನೇ ದಡ್ಡರು ವಂಶ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈತೀವಲ್ವ ನಾವು, ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಹೇಳ್ತಾ ಇರೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜೋ ಜಲೆ ತೆರ ಖಾನ್ದಾನ್ ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಇಡೀ ವಂಶನೇ ಏನು ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಕೊಳ್ಳೋ ವಂಶ, ನಾನೇ ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಕೊಳ್ಳಿ, ನಾನು ಆ ಥರದವನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಾಜಪ್ಪ ಕೃಷ್ಣನ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಮೇರಾ ಆಲ್ಬಮ್ ಉಸ್ಕೆ ಆಲ್ಬಮ್ ಸೇ ಕೈ ಬಡಾ ಹೇ, ರಾಜಪ್ಪನೇ ಶಾನ್ ಬಗಾರಿ. ದೇಖೆ ಯಹ ರಾಜಪ್ಪ ಅಬ್ ಅಪ್ನಿ ಜೋ ಆಲ್ಬಮ್ಗೆ ಪ್ರಶಂಸಾ ಖುದ್ ಕರ್ತಾ ಹೇ, ಮೇರಿ ಜೋ ಆಲ್ಬಮ್ ಹೇ ಏ ರಾ ಜೋ ನಾಗರಾಜನ್ಗೆ ಆಲ್ಬಮ್ ಸೇ ಹೇ ಬಡಾ ಆಲ್ಬಮ್ ಹೇ ಬಡೀ ಹೇ और अपने जो क्या करता है शान बगारी. शान बगारी का मतलब क्या है, यहाँ बगारी का मतलब क्या, जो बताई. शान बगारी का मतलब क्या है, शान बगारी यानी शान बताई. कौन, जो राजप्पा ने अपने ही एल्बम की खुद प्रशंसा कर लेता है. और जो अरे उसके पास जो टिकटें है वह है कई तेरे पास, वह है कई तेरे पास, सब क्यों बस एक इंडोनेशिया का टिकट दिखा दो. अरे पानी भरोगे, हाँ कृष्ण ने छेड़ा. देखे यहाँ अरे उसके पास जो टिकटें है वह है कई कई तेरे पास, अरे तुम क्यों ऐसे कर रहे हो, जो नागराजन के एल्बम में जो टिकटें है उतने टिकटें तुम्हारे पास तुम्हारे एल्बम में है क्या, कही है क्या, कही है का मतलब क्या है, यहाँ एलादरू इदेना तोर्सु हागाद्रे दिखाओ जरा अंत हेली हेल्ता इदाने. सब क्यों बस एक इंडोनेशिया का टिकट दिखा दो, जो नागराजन के एल्बम में टिकट्स है ऐसे एल्बम तो ऐसे जो टिकट्स स्टाम्प्स तुम्हारे जो एल्बम में कहीं है क्या, दिखाओ, सभी ना दिखाओ बस एक टिकट दिखाओ, इंडोनेशिया के टिकट दिखाओ ज़रा, कहाँ है तेरे एल्बम में दिखाओ, एल्ला याके वंदे वंद टिकेट तोर्सु, वंदे वंद स्टाम्प तोर्सु, इंडोनेशियाद नोड़ोण एल्लिदे तोर्सु अंत हेळिबिट्टु यारु कृष्ण ರಾಜಪ್ಪನಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅರೆ ಪಾನಿ ಭರೋಗೆ, ಹಾಂ ಕೃಷ್ಣನ್ನೇ ಛೇಡ ಅಂದರೆ ಹೋಗು ನೀರು ತುಂಬೋದಕ್ಕೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿ, ಅಂದರೆ ರೇಗಿಸ್ಕೊಂತ ನೀರು ತುಂಬಿಸ್ಕೊ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿ ರೇಗಿಸ್ತ ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಪರ್ ಮೇರೆ ಪಾಸ್ ಜೋ ಟಿಕೆಟ್ ಹೇ ವಹ ಕಹಾ ಹೇ ಉಸ್ಕೆ ಪಾಸ್, ರಾಜಪ್ಪನೇ ಫಿರ್ ಲಲ್ಕಾರ. ಔರ್ ಉಸ್ನೇ ಪಾಸ್ उसके पास जो टिकट है वही दिखा दो, कृष्णन भी कम नहीं था. देखिए यहाँ जो क्या करता है, यहाँ नेग्लेक्ट करके या इग्नोर करके या अपने ईर्ष्या से, यहाँ ललकारना का मतलब क्या है, इग्नोर करना. वो भी क्या करता है, यहाँ चुप नहीं बैठता है, चुप नहीं रहता है. कौन, राजप्पा. वो भी जो उल्टा उत्तर देता है किसको, कृष्णन को. पर मेरे पास जो टिकट है, मेरे जो एल्बम में जो स्टैम्प्स है टिकट्स है वह कहाँ है उसके पास, ऐसे जो इतने सारे जो टिकट्स नागराजन के एल्बम में कहाँ है, इतने सारे टिकट्स जितने जो मेरे एल्बम में है. राजप्पा ने फिर ललकारा, उसके पास जो टिकट है वही दिखा दो, उसके पास है जो. यहाँ फिर जो कृष्णन ने फिर पूछता है, राजप्पा ने क्या बोलता है कि लेकिन मेरे जो एल्बम में टिकट्स है
इतने जो टिकेट यानी बहुत सारे टिकेट्स जो राजप्पा के एल्बम में हैं, स्टैम्प्स जो राजप्पा के एल्बम में हैं, जो इतने सारे जो टिकेट्स नागराजन के एल्बम में कहाँ हैं, दिखा दो। ऐसे यहाँ राजप्पा किसको, कृष्णन को पूछता है। लेकिन कृष्णन बाद में फिर उत्तर देता है कि लेकिन जो नागराजन के एल्बम में जितने टिकेट्स है उतने टिकेट्स तुम्हारे जो एल्बम में कहा है, उतने जो स्टैम्प्स तुम्हारे एल्बम में है तो दिखा दो मुझे, इतने जो राजप्पा नागराजन के एल्बम में है। आयतप इन आलबम बल इोस्ट टिकेट्सो नागराजन आलबम बल इला ಹಾಗಾದರೆ ನಾಗರಾಜನ ಆಲ್ಬಮ್ಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಟಿಕೆಟ್ಸ್ ಇದ್ದವೋ ಆ ಟಿಕೆಟ್ಸ್ ನಿನ್ನ ಆಲ್ಬಮ್ ಇರಬೇಕಲ್ಲ, ತೋರಿಸು ಅದನ್ನು. ಹಾಗಾದರೆ ನಾಗರಾಜನ್ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಆ ಟಿಕೆಟ್ಸ್ ಇದಾವಲ್ವಾ, ಸ್ಟ್ಯಾಂಪ್ಸ್ ಇದಾವಲ್ಲ ನಿನ್ನ ಹತ್ರ, ಅವನ ಆಲ್ಬಮ್ಲ್ಲಿ ಎಷ್ಟಿದೆನೋ ಆ ಟಿಕೆಟ್ಸ್ನೇ ತೋರಿಸು, ನೋಡೋಣ ನಿನ್ನ ಆಲ್ಬಮ್ಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಯಹ ಕೌನ್ ಪೂಛ್ ರಹಾ ಹೇ, ಕೃಷ್ಣನ್ ಪೂಛ್ ರಹಾ ಹೇ ರಾಜಪ್ಪಾ ಕೋ. ಫಿರ್ ತುಮಾರಾ ಆಲ್ಬಮ್ ಕೂಡಾ ಹೇ, ಕೃಷ್ಣನ್ ಚೀಕಾ ಹಾ ಹಾ ಕೂಡಾ. ದೇಖೆ ಯಹ ಕೌನ್, यहाँ जो जो कृष्णन भी कम नहीं था, वो भी क्या है, जो उल्टा बात देने में बहुत ही जो क्या था, निपुण था. अवनु एनो मातिग मत उत्तर कोड़ोदरल्ली जाड़ आगिद्द. यारो कृष्णन, वो भी कम नहीं था. वो क्या करता है, ठीक है उसके पास 10 रुपये की शरत, मेरे वाले टिकट दिखा दो. देखिए यहाँ कौन, जो कृष्णन क्या करता है, ठीक है जो 10 रुपये के जो शरत है, अंदरे इलेन मरता इधर है, इली 10 रुपये शरत इड़ता इधर है, टिकेट अना तोड़ सिद्रे नीनी 10 रुपये कोड़ती नहीं अंता हेलो दंदो, बेड्स कटो दंते हेल तरला आ रही थी, आ गई तप्पा बेड्स अप्पा 10 रुपये कोड़ती नहीं, नीन नन के टिकेट तोड़ सो, नान हेलो अंता टिकेट नीन तोड़ सो, नीन आल्बम बली दे ना अंत हेली कृष्णन केलता इदाने. नोड तुम्हारा आल्बम कूड़ा है, कृष्णन चीका हाँ हाँ कूड़ा. देखे यहाँ जो कृष्णन क्या करता है, यहाँ जो नागराजन सॉरी राजप्पा के एल्बम को अवहेलन करता है, उसका जो अपमान करता है, अपमान करके तेरा जो एल्बम है एक कूड़ा है. कूड़ा का मतलब क्या है, वेस्ट डस्ट. अंदरे कूड़ा अंत हेळिद्रे ओंदु डस्ट अंत अर्थ, अदल्लि ಅಂದರೆ ಹಾಳಾಗಿರೋದು ಅಂತ ಅರ್ಥ, ಕೆಟ್ಟೋಗಿರೋದು, ನಿನ್ನ ಆಲ್ಬಮ್ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಕಸ ಅಂತ ಅರ್ಥ. ಇಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಆಲ್ಬಮ್ಬು ಕಸ ಕಸ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಚೀಕ್ತಾ ಹೇ. ಚೀಕ್ನಕ್ಕ ಮಾತ್ರ ಕ್ಯಾ ಹೇ, ಚಿಲ್ಲಾನ ಜೋರ ಕಿರಿಚ್ತಾರಲ್ವಾ, ಕಿರಿಚ್ಕೊಂತ ಕಸ ನಿನ್ನ ಆಲ್ಬಮ್ಬು ಕಸ, ರಾಜಪ್ಪನ ಆಲ್ಬಮ್ಬು ಕಸ ಡಸ್ಟು ಡಸ್ಟು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಕಿರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾರು, ಕೃಷ್ಣನ್. ಅವರು लड़के जैसे कोरस गाने लगे. कोरस गाना का मतलब क्या है, यहाँ सब मिलकर चिढ़ाना. कोरस गाना का मतलब क्या है, कोरस गाना यानी सब मिलकर चिढ़ाना. किसको चिढ़ाता है सब मिलकर, यहाँ किसको चिढ़ाते हैं, राजप्पा को चिढ़ाते हैं. क्या कहकर, तेरा जो राजप्पा का जो एल्बम है एक कूड़ा है, कूड़ा कूड़ा ऐसा करके जो कोरस गाना गाते हैं. कोरस गाना का मतलब क्या है, सब मिलकर एक साथ चिल्लाने के लिए, चीखने के लिए शुरू करते हैं. राजप्पन आल्बम कूड़ा कूड़ा कसा कसा अंत हेळ्बिट्टु एल्ला फ्रेंड्स मिलकर कूड्कोंडुबिट्टे एनु माड्तारे, ಜೊತೆಯಾಗಿ ಅವನನ್ನು ಅವಹೇಳನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವನ ಆಲ್ಬಮ್ನ, ರಾಜಪ್ಪನ ಆಲ್ಬಮ್ನ. ಫಿರ್ ರಾಜಪ್ಪ ಕೋ ಲಗಾ ಅಪ್ನೆ ಆಲ್ಬಮ್ಗೆ ಬಾರೆ ಮೇ ಬಾತೆ ಕರ್ನ ಫಾಲ್ತು ಹೇ. ದೇಖೆ ಯಹ ರಾಜಪ್ಪಕ್ಕೆ, ರಾಜಪ್ಪ ಕೋ ಲಗಾ ಅಪ್ನೆ ಆಲ್ಬಮ್ಗೆ ಬಾರೆ ಮೇ ಬಾತೆ ಕರ್ನ ಫಾಲ್ತು ಹೇ. ಕ್ಯಾ ಲಗ್ತಾ ಹೇ, ಇಸ್ಕೋ ಭೀ ಅಪ್ನೆ ಆಲ್ಬಮ್ಗೆ ಊಪರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ, ಕುಚ್ ಠೀಕ್ ನಹೀ ಲಗ್ತಾ ಹೇ, ಮೇರೆ ಆಲ್ಬಮ್ ಜೋ ಹೇ ಓ सुंदर नहीं है. कितने सुंदर, नागराजन के एल्बम से सुंदर नहीं है, बेहतर नहीं है. इसलिए मैं मेरे एल्बम के जो तरफ जाके यानी एल्बम के बारे में बातें करना क्या है, यहाँ वेस्ट अंत अन्सिबिड़ते अवनिगे. ना नन्न एल्बम बग्गे मातादि इवरेल्लर एदुरिगू वेस्ट, सुम्मने याके मातादली अंत हेळि सुम्मनागिबिड्ताने. उसने कितनी मेहनत और लगन से
टिकेट बटोरे है। देखिए यहाँ जो मैं पहले ही बोली, नागराजन जो राजप्पा ने अपने जो एल्बम को, एल्बम के जो टिकेट्स को, एल्बम में जो पेस्ट किए हुए छपे हुए जो टिपे सॉरी पेस्ट किए हुए जो टिकेट्स को बहुत ही मेहनत करके, परिश्रम लगा के और जो क्या करता है, कलेक्ट किए रहता है, किया रहता है। कौन? राजप्पा। ಹೌದಲ್ವಾ, ತುಂಬಾ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿರ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ. ಹಿಂದೆನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ 4 ಮೈಲ್ ತಕ್ಕ ಕ್ಯಾ ಹೇ ಭಾಗತೆ ಹುಯೆ ಅಪ್ನೆ ಫ್ರೆಂಡ್ ಸೆ ಕೆನಡಾ ಸೆ ಕೆನಡಾಕ್ಕೆ ಜೊ ಟಿಕೆಟ್ ಲೇಕರ್ ಆಯಾ ತಾ ಔರ್ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ದೇಶೋಂಕೆ ಟಿಕೆಟೋಂಕೋ ಜೊ ಅಪ್ನೆ ಪಾಸ್ ಹುಯೆ ಟಿಕೆಟೋಂಕೋ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಕರ್ಕೆ ಲಾಯಾ ತಾ ಓ ಭಿ ಸುಬಹ ಜಾಕರ್ ಶಾಮ್ ಆತಾ ತಾ ಟಿಕೆಟ್ ಕೋ ಕಲೆಕ್ಟ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಹೇ ನಾ. ಇತ್ನಿ ಸಾರಿ ಜೊ ಮೆಹನತ್ ಕೌನ್? ರಾಜಪ್ಪನೆ किया था और उस एल्बम को रेडी किया था, है ना. लेकिन सिंगापुर से आए हुए इस एक पार्सल ने नागराजन को एक ही दिन में मशहूर कर दिया. पर दोनों में कितना अंतर है, ये लड़के क्या समझेंगे? देखिए उसका मन में क्या ख्याल आता है, कि क्या सोच आता है कि राजप्पा के मन में, ये जो राजप्पा बहुत ही मेहनत करके अपने जो एल्बम को बनाया है, लेकिन एक ही दिन में कुछ भी मेहनत ना किए हुए, कुछ भी मेहनत ना करके, परिश्रम ना लगा के एक ही दिन में नागराजन ने यहाँ सिंगापुर से आई हुई एक पार्सल ने यहाँ जो नागराजन को एक ही दिन में फेमस कर दिया, बना लिया, फेमस बना लिया, मशहूर बना लिया. मशहूर यानी फेमस. ಒಂದೇ ದಿವಸ ನಾನು ಎಷ್ಟು ದಿವಸ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನನ್ನ ಆಲ್ಬಮನ್ನು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಆದರೆ ಒಂದೇ ದಿವಸದಲ್ಲಿ ಏನೂ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲದೇ ನಾಗರಾಜನ್ಗೆ ಸಿಂಗಾಪುರಿಂದ ಬಂದಿರೋ ಒಂದೇ ಒಂದು ಪಾರ್ಸೆಲ್ಲು, ಒಂದೇ ದಿವಸದಲ್ಲಿ ಬಂದಿರೋವಂಥ ಪಾರ್ಸೆಲ್ಲು ಎಷ್ಟು ಬೇಗ ಫೇಮಸ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಬೇಗ ಇವನು ಫೇಮಸ್ ಆಗಿಬಿಟ್ನಲ್ಲ ಒಂದೇ ದಿವಸದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಪಾಪ ಅವನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಜೊ ಕಿಸಿಕೋ ಭಿ ಏಸೆ ಹಿ ಲಗ್ತೆ ಹೇ ಕಿ ಹಮ್ ಜೊ ಬಹುತ್ ಹೀ ಪರಿಶ್ರಮ करके, बहुत ही जो मेहनत से बनाए हुए एक चीज़ को सबने जो प्रशंसा करते हैं, लेकिन जो किसी मेहनत ना किए हुए जो लोग हमारे सामने आकर बहुत ही इजी तरीका से वो क्या हो जाते हैं, मशहूर हो जाते हैं. उनके सामने यहाँ हमारे जो मेहनत कुछ भी नहीं दिखता है, दिखाई देता है, और उनके ही लोग हमको छोड़ के उनके ही प्रशंसा करने शुरू कर देते हैं. इस समय में हमें क्या लगता है, क्या लगता है हम कितने जो मेहनत करके इतने सारे जो काम को बहुत अच्छी तरह से किए हैं, लेकिन लोग कुछ भी मेहनत ना करने वालों को ही प्रशंसा कर रहे हैं. ऐसे हमें जलस होती है ना, ना मनसल यार मनसल आदरू आगे आगते. ಈಗ ಮನೆಯಲ್ಲಿಯೇ ಅಡುಗೆ ಮಾಡಿರ್ತಾರಪ್ಪ, ನಿಮ್ಮಮ್ಮ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಡುಗೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಮನೇಲಿ, ತುಂಬಾ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಏನೋ ಒಂದು ಪಲಾವ್ ಮಾಡಿರ್ತಾರೋ ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಒಂದು ರಸಗುಲ್ಲ ಆದರೂ ರಸ್ಮಲಾಯಿ ಆದರೂ ತುಂಬಾ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆಯಿತಾ, ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಮ್ಮ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ತಿಂತೀರ. ತಿಂದ್ಬಿಟ್ಟು ಸಾಯಂಕಾಲಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ರೆಸಿಪಿನ ಹೊರಗಡೆ ಔಟ್ ಫುಡ್ಡಿಂದ, ಔಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಮಾಡಿರ್ತೀರ, ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ ತರಿಸ್ಕೊಳ್ತೀರ. ಆವಾಗ ಏನು ಹೇಳ್ತೀರ, ಅಮ್ಮ ನೀನು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಿಂತ ಇದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಮ್ಮ ಅಂತಂದಾಗ, ಅಮ್ಮ ಅಷ್ಟೊಂದು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಿರೋದು ಹೇಗಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಅಮ್ಮನಿಗೆ, ತಾಯಿಗೆ ಹೇಗಾಗುತ್ತೆ? ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ನಾನು ಇಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದು, ಇವರು ಹೊರಗಡೆಯಿಂದ ತರಿಸ್ಕೊಂಡು ತಿಂದಿದ್ದನ್ನೇ ಹೊಗಳ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ನಾನು ಮಾಡಿದ್ದೇನೇ ಇದು, ಇಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದು ನನಗೇನು ಇದು ಆಗಲಿಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ನಿಮಗಾದ್ರೂ ಅದೇ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಅದೇ ಥರನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ರಾಜಪ್ಪ, ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನಾನು ಇಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಿರೋದನ್ನು ಇವರು ಹೊಗಳಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಇವನು ಏನೂ ಕಷ್ಟಪಡದಿರೋ ಇವನ ಹತ್ರ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಕಷ್ಟಪಟ್ಟಿರೋದು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ಈ ಹುಡುಗರಿಗೆ ಹೇಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಲಡ್ಕೊನೆ ಜೋ ಖೇಲ್ನೆ ಟಿಕೆಟ್ಕಿ ಸ್ಕೂಲ್ ಜಾನ ಅಂತರ್ पर दोनों में कितना अंतर है, लड़के क्या समझेंगे यानी ये जो इन दोनों में क्या अंतर है, जो बाहर के खाना लाकर हम खाने से यहाँ माजी हमारे जो
माता के हाथ से जो खाए हुए माँ के हाथ से जो प्यार से बनाए हुए खाना खाने से हम बहुत ही क्या रहते हैं, हेल्थी रहते हैं। लेकिन बाहर से आए हुए जो फूड खाने से हम कैसे रहते हैं, हमारे जो हेल्थ क्या होती है हमें ही मालूम नहीं है ना। ऐसे जो फ़र्क को यहाँ मैं जो परिश्रम लगा के जो किए हुए एल्बम और आसानी से मिले हुए एल्बम, इस इन दोनों के जो डिफ्रेंसिएशन है, इसके जो डिफरेंस है, इनको एज क्यों सम ए कैसे समझते हैं, क्या करता गुत्ते इवेरू मध्यदलो डिफ्रेंट अंदरे डिफ्रेंशिएट मारद्रे ऐन गोत्तागुत्ते इदरली इवरिगे डिफ्रेंस ऐन गोत्तागुत्ते इवरिगे अंत हेळ्ता इद्दारे अंत मनसल्ले हेळ्कोड्ताने राजप्प मन ही मन कुड रहा था। कुडना कुड का मतलब क्या है, यहाँ जल रहा था। राजप्प क्या होने लगा, यहाँ जलने लगा। किसके ऊपर जलने लगा, किसके ऊपर जलने लगा, यहाँ नागराजन के एल्बम के ऊपर जलने लगा। और स्कूल जाना अब कलने लगा था, यानी जो स्कूल जाना उसे क्या होने लगा, बुरा लगा था। ಯಾಕೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗೋಣಪ್ಪ, ಬರೀ ಅವನ ಆಲ್ಬಮ್ನೇ ಹೊಗಳ್ತಾರೆ, ನಾನು ಇಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಿರೋ ಆಲ್ಬಮ್ನ ಯಾರೂ ಹೊಗಳೋದೇ ಇಲ್ಲ. ಐಸ ಯಹಾ ಉಸ್ಕಿ ಮನ್ಮೆ, ಯಹಾ ರಾಜಪ್ಪಕ್ಕೆ ಮನ್ಮೆ ಆನೆ ಲಗ್ತಾ ಹೇ. ಅವ್ರ ಲಡ್ಕೊಂಗೆ ಸಾಮ್ನೆ ಜಾನೆ ಮೇ ಜಾನೆ ಜಾನೆ ಮೇ ಶರ್ಮ ಆನೆ ಲಗಿ, ಯಾನಿ ಲಡ್ಕೊಂಗೆ ಸಾಮ್ನೆ ಇನ್ಕೆ ಜೊ ಸಾಥಿ ಲೋಗ್ ಹೇ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹೇ ಇನ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಜಾನೆ ಕೆಲಿಯೇ ಇಸೆ ಕ್ಯಾ ಹೋನೆ ಲಗಿ ಶರ್ಮ ಆನೆ ಲಗಿ, ಅಂದರೆ ನಾಚಿಕೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ಬಿಡ್ತು ಅವ್ರ ಎದುರಿಗೆ ಅಡ್ಡಾಡೋದಕ್ಕೆ. फिर आमतौर पर शनिवार और रविवार को टिकट की खोज में लगा रहता, परंतु अब घर घुसा हो गया था. देखिए आमतौर पर यानी ये जो शनिवार और रविवार क्या है, शनिवार हाफ डे रहती है स्कूल के लिए और रविवार ये तो गवर्नमेंट हॉलीडे है. रविवार तो हर रविवार छुट्टी रहती है ना. ऐसे ही इन दोनों दिनों में यहाँ क्या करता था, कौन, राजप्पा ने टिकट ढूंढने में अपने आप को क्या करता था, लगाए रहता था, अंदरे पड़ा रहता था, टिकट ढूंढने में जाता था शनिवार और रविवार को. लेकिन अब जो सैटरडे और संडे आने पर भी ये अपने ही घर में घुस गया था, घुस पड़ा था, अंदरे मनेले इद्दा वो घर में ही रहना शुरू कर दिया, बाहर ही नहीं आया. क्योंकि इतने जो मेहनत करके किए हुए काम क्या हो गई, पानी में पड़ गया. नीरली हुणसे हण्तोळ्दंगायितु, एल्लरू नानु बिट्टि नंदन्न होगळोदु बिट्टु अवनन्न होगळ्ता इद्दारे अंत अवन मनसल्लि योचने बरोदक्के शुरुवायितु. भानुवार मत्ते शनिवार होग्ता इद्द, अदन्नु सहित बिट्टु मनेयल्ले कूत्कोळ्ळोके शुरुवाद. खोजने में परंतु अब घर घुस हो गया था. दिन में कई बार एल्बम को पलटता रहता, रात को लेट जाता, सहसा जाने क्या सोचकर उठता, ट्रंक खोलकर एल्बम निकालता और एक बार पूरा देख जाता. उसे एल्बम से चिढ़ होने लगी थी. उसे लगा एल्बम वाकई कूड़ा हो गया है. देखिए क्या है, यहाँ जो हमारे ये जो राजप्पा क्या करता था, घर में रहकर सारे दिन में क्या करता था, एल्बम को निकलता था, एल्बम को पलटता था अंत हेळिद्रे अदन्न उल्टा हाकोदु तिरुगिस हाकोदु. और फिर क्या करता था, और रात को लेट जाता और रात के जो समय में नींद करने के समय वो क्या करता था, सहसा जाने क्या सोचकर रात में जो सोता था सब, तब यह क्या करता था, उठकर कुछ सोच उसके मन में आने शुरू करने लगी थी और लगे थे. वो क्या करता था, यहाँ राजप्पा अपने आप उठकर कुछ सोचकर माइंड में अपने आप उठकर ट्रंक के पास जाकर, ट्रंक यानी ट्रंक गोत्तिदे अल्वा निम्गे सूट केस अंतीवल्वा, आ रीति जो ट्रंक पर जाकर क्या करता था, जो एल्बम ट्रंक में ही रखा हुआ था एल्बम को निकाल कर फिर देखता था, फिर एल्बम को पूरी तरह से चेक करता था, एक एक पेज को फिर उल्टा करता था, फिर देखता था. उसका मन को यहाँ समाधान नहीं हो रहा है कि जो क्या है नागरा, मेरे एल्बम में क्या कमी है,
जो नागरंज के आल्बम में है उस आल्बम से मेरे जो आल्बम में क्या कमी है अवनिगिंत नंदेन कड़मे इदे आल्बम वो ऐसे ही सोच कर क्या करता था रात भर ट्रंक में जो फिर ये जो आल्बम को रखता था फिर निकल कर देखता था और पेजस को एक एक पेजस को पलट कर देखता था और फाइनली वो क्या सोचता था कि बिल्कुल सचमुच मेरा ये जो आल्बम है कूड़ा बन गया है नन आल्बम ऐनाबिटे निजवागलू डस्ट आगे ಕಸ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ನನ್ನ ಆಲ್ಬಮ್ಗು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಯಾರು ನೋಡ್ತಾನೆ ಇಲ್ವಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ರಾಜಪ್ಪಕ್ಕೆ ಆಲ್ಬಮ್ಕೋ ಕಿಸಿನೇ ಭೀ ನಹಿ ದೇಖ್ ರಹೆ ಹೇ ಇಸ್ಲಿಯೆ ವೋ ಆಲ್ಬಮ್ಕೋ ಸ್ಕೂಲ್ ಲೇಕರ್ ಆನಾ ಹಿ ಬಂದ್ ಕರ್ ದಿಯಾ ಹೇ ಔರ್ ಟ್ರಂಕ್ ಪರ್ ಟ್ರಂಕ್ ಮೇ ಹಿ ಅಪ್ನೆ ಜೊ ಆಲ್ಬಮ್ಕೋ ರಖಾ ಹೇ ವೋ ಹಿ ಖುದ್ ದೇಖ್ ರಹಾ ಹೇ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನನ್ನ ಆಲ್ಬಮ್ಗು ಕಸ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಡ್ರಂಕಲ್ಲಿ ಬಿದ್ದುಬಿಟ್ಟಿದೆ ಯಾರು ನೋಡ್ದ ಹಾಗೆ कूड़ा हम देखते हैं क्या नहीं देखते ऐसे ही यहाँ जो मेरा आल्बम कूड़ा बन गया है कस आगे नन आल्बम यारू नोड़ता इला यारू इष्टपड़तिला अंत हेली अवन मनसिगे बरुत्ते और उसके आल्बम पर उसे ही चीड़ा अंदरे अवन नागराजन आल्बम मेले एनागता इदे ईर्ष्या आगुत्ते अवन आल्बम नन आल्बम एनू इल्दंग आयतला अंत हेळिबिट्टु फिर उस दिन शाम उसने जैसे तय कर लिया था वह नागराजन के घर गया अब कोई कितना अपमान सहे देखे यह उस दिन शाम उसने यह जैसे तय कर लिया था यानी एक दिन शाम यानी इवनिंग के टाइम जो सांझ के समय इवनिंग के टाइम यहाँ जो राजप्पा ने एक निर्धार कर लिया तय का मतलब क्या है यहाँ निर्धार निश्चय लिया तय करना का मतलब क्या है यहाँ निश्चय करना निश्चय करना या तय करना यानी निर्धार करना एक निश्चय करता है कि क्या निश्चय करना यानी डिसाइड करना क्या डिसाइड करता है कि वह नागराजकन के घर गया ये सीधा किसके घर जाता है नागराजन के घर जाता है राजप्पा ने अब कोई कितना अपमान सहे एक जो व्यक्ति कितने समय तक जो दूसरों के दूसरे ने जो करते हुए जो अपमान को जो दूसरे लोग कर रहे हैं अपमान को ऐसे जो अपमान को कितने समय तक सहते हैं अंदरे बेरेवरु मारता इरुवंतह अपमानवन्न एल्लि तनक सहिसिकोळ्तारे ಹೌದಲ್ವಾ ಜೋ ಲೋ ಕಿತ್ನೆ ಸಾತ್ತೆ ಹೇ ಹೌದಲ್ವಾ ಎಲ್ಲಿ ತನಕ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಪಮಾನವನ್ನು ಐಸೆ ಯಹ ಜೋ ನಾಗರಾಜನ್ಗೆ ಹಾತ್ ಅಚಾನಕ್ ಏಕ್ ಆಲ್ಬಮ್ ಲಗಾ ಹೇ ಬಸ್ ಯಹಿ ನಾ ದೇಖೆ ನಾಗರಾಜನ್ಗೆ ಪಾಸ್ ಅಚಾನಕ್ ಯಾನಿ ನಾಗರಾಜನ್ ಇಸ್ ಜೋ ಆಲ್ಬಮ್ ಕೋ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಕುಚ್ ಭೀ 1% ಭೀ ಯಹ 0.5% ಭೀ ಕ್ಯಾ ನಹಿ ಕಿಯಾ ಹೇ ಮೆಹನತ್ ನಹಿ ಕಿಯಾ ಹೇ एक ही आल्बम अचानक यानी एकाएक ये क्या हो गई एक आल्बम नागराजन के पास लग गया और इस आल्बम से ये फेमस हो गया इतनी ही बात है ना इदे ಒಂದು ವಿಷಯಕ್ಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಅಪಮಾನನ ನನಗೆ ಹಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಮನಸಲ್ಲಿ ಜೋ ಲೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಯಹಾಂ ಅಪಮಾನ ಕರ್ನಾ ಶುರು ಕರ್ತೆ ಹೇ ಯಹಾಂ ಜೋ ಕಿತ್ನೆ ಸಹಂತೆ ಹೇ जो लोग जो अपमान करते हैं तो एक व्यक्ति कितने समय तक सहते हैं वो भी क्या हो जाता है जो उल्टा क्या हो जाता है खड़े हो जाता है लोगों के सामने है ना और जो कुछ लोग क्या करते हैं बुरे रास्ते पर जाते हैं जो लोग अपमान करते हैं तो निंदा करते हैं तो वो बुरे रास्ता पर जाना भी क्या है संभव हो जाती है चांसेस रहती है ना उसी तरह यहाँ ये भी जो अपमान को नहीं सहता है एक ही विषय के लिए वो भी जो छोटी सी विषय है सण विषय यावदाद सण विषय एक ऐनो ಒಂದು ಅಜಾನಕ್ಕಾಗಿ ಯಾರೋ ಕಳಿಸಿರುವಂತ ಆಲ್ಬಮ್ ಇವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ ಆ ಆಲ್ಬಮ್ಗೋಸ್ಕರ ನನ್ನನ್ನು ಇಷ್ಟೊಂದು ಅವಮಾನ ಮಾಡೋದಾ ನನ್ನ ಆಲ್ಬಮನ್ನು ಇಷ್ಟೊಂದು ಅವಹೇಳನ ಮಾಡೋದಾ
ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇವನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟ ಯೋಚನೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಜಾನೆ ಟಿಕೆಟ್ ಕೈಸೆ ಜಮಾ ಕಿಯೇ ಜಾತೆ ಹೇ, ಏಕ್ ಏಕ್ ಟಿಕೆಟ್ ಕಿ ಕ್ಯಾ ಕೀಮತ್ ಹೋತೀ ಹೇ, ವಹ ಭಲ ಕ್ಯಾ ಸಮಝೆ, ಸೋಚನಾ ಹೋಗಾ ಟಿಕೆಟ್ ಜಿತ್ನಾ ಬಡಾ ಹೋಗಾ. ದೇಖೆ ಏಕ್ ಏಕ್ ಟಿಕೆಟ್ ಕಿ ಸಮಯ ना जाने क्या जाने, ये जो चिढ़ाते हैं ना, ये जो अपमान कर रहे हैं ना, ये सारे जो बच्चे हैं, लड़के हैं, फ्रेंड्स हैं, ये क्या जानते हैं एक एक टिकट को इकट्ठा करने के लिए, कलेक्ट करने के लिए कितने टाइम लगती है और कहाँ कहाँ जाना पड़ता है और कितने जो पैसा खर्च करना पड़ता है, कितना परिश्रम लगाना पड़ता है, ये सभी के बारे में ये तो ये अपमान कर रहे हैं मुझे, ये क्या जानते हैं इसके बारे में. और जो कीमती क्या है, बेले ये नहीं अदरदु, वह भला क्या समझे, सोचता होगा टिकट जितना बड़ा होगा वह उतना ही कीमती होगा, यहाँ या फिर सोचता होगा बड़े देश का टिकट कीमती होगा, वह भला क्या समझे. देखिए ये जो अपमान करने वाले लोग क्या समझते हैं कि जो स्टैम्प है, टिकट है, वो कितने बड़े होते हैं उतने ही इसका पैसा भी, दाम भी क्या होती है, ज़्यादा रहती है. और बड़े बड़े देशों के, यानी जो बहुत ही नाम वाले देशों के, फेमस जो नेमली जो कंट्री रहते हैं, उनके जो बड़े बड़े कंट्री रहते हैं, देश रहते हैं, उनके जो स्टैम्प्स भी क्या रहते हैं, बहुत ही कीमती होती हैं. यानी उनके जो दाम, यानी जो उसके जो पैसा भी, अमाउंट भी ज़्यादा रहती है ख़रीदने के लिए, और मिलना भी बहुत ही मुश्किल होती है. ಅಂದರೆ ಸ್ಟ್ಯಾಂಪ್ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಇದ್ರದ್ದು ಬೆಲೆನೂ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ದೇಶಗಳದ್ದು ಸ್ಟ್ಯಾಂಪು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡದಿರುತ್ತೆ. ಅದು ಸಿಗೋದು ತುಂಬಾ ಸುಲಭ, ಏನಪ್ಪ ಫೇಮಸ್ ದೇಶಗಳದ್ದು ಸಿಗೋದು ಸುಲಭ ಇರ್ಬೋದು, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಏನೋ ಇವರು. ಇವ್ರಿಗೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಗೊತ್ತು ನಾನು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಸಂಗ್ರಹಿಸಿದ್ದೀನಿ, ಇದನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಕಿತನಿ ಉಲ್ಲು ಬನಾಯ ಭಲ ಕ್ಯಾ ಸಮಝೆ, ಉಸ್ಕೆ ಪಾಸ್ ಜಿತನೆ ಭಿ ಫಾಲ್ತು ಟಿಕೆಟ್ ಹೇ ಉನ್ಹೇ जितने पास उन्हें तरका कर उससे अच्छे टिकट झाड़ लेंगे लेगा. कितनों को तो उसने यूं ही उल्लू बनाया है, कितनी चालबाजी करनी पड़ती है, नागराजन भला किस खेत की मूली है. देखिए उसके पास जितने भी फालतू टिकट हैं उन्हें टरका कर उससे अच्छे टिकट जाड़ लेगा. देखिए यहाँ नागराजन के एल्बम में कितने टिकट्स हैं, उससे भी अच्छे टिकट्स मेरे एल्बम में भी है. और ये जो ये सभी को क्या कर दिया है, उल्लू बनाया है. कौन? नागराजन ने, क्योंकि नागराजन के जो मामा सिंगापुर से जो एल्बम को भेजे हैं, इनमें टिकट्स भी कम हैं, स्टैम्प्स भी कम हैं, और कितनी चालबाजी करनी पड़ती है, और ये जो टिकट्स लाने में कितने जो चालबाजी करनी पड़ती है, नागराजन भला किस खेत की मूली है. किस खेत की मूली का मतलब क्या है यहाँ? महत्वपूर्ण ना होना. अरे इवनु यहाँ वो होलदलीरुवंत यहाँ इधरलीरुवंत वो ಮೂಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮೂಲಂಗಿ ಇಲ್ಲಿ, ಆದರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಇಲ್ಲಿ, ಇದೊಂದು ಮುಹಾವ್ರ, ಇದು ಏನು ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಅಲ್ಲದೆ ಇರೋದು. ಇವನು ತಂದಿರೋಂಥ ಒಂದು ಟಿಕೆಟ್ ಆಲ್ಬಮ್ ಏನಿದೆ, ಇದ್ರದ್ದು ಏನೂ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ, ಮಹತ್ವವಿಲ್ಲ. ನಾನು ಮಾಡಿರೋ ಟಿಕೆಟ್ ಆಲ್ಬಮ್ ಬಿಂದು ಮಹತ್ವ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಏನು ಗೊತ್ತು, ಇವನ ಆಲ್ಬಮ್ಗೆ ಮಹತ್ವ ಇಲ್ಲ, ಬೆಲೆ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಆಲ್ಬಮ್ಗೆ ಬೆಲೆ ಇರೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಯಾರು ರಾಜಪ್ಪ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಫಿರ್ ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಕ್ಯಾ ಹೋತಿ ಹೇ ಅಗ್ಲೆ ಕ್ಲಾಸ್ ಮೇ ದೇಖ್ತೆ ಹೇ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಚಿಲ್ಡ್ರನ್.